शेगाव तालुक्यातील जलम कनारखेड गायगाव बुद्रुक गायगाव खुर्द आणि आदी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ही शेगाव नगरपालिकेनं पाण्याचा टँकर भरण्यास मनाई केल्याचा आरोप केला जातोय. 24 फेब्रुवारी पासून नगरपालिकेने टँकर भरणं बंद केलंय. चिंचोली गावासाठी मात्र टँकर भरण्याला परवानगी आहे. चिंचोली कुरखेड वरुड कनारखेड गायगाव खुर्द तरोडा कसबा या गावात प्रत्येकी एक टँकर व जलमसाठी 2 टँकर मंजूर झाले. मात्र पाणी टंचाई पाहता यावर प्रशासनानं तोडगा काढलेला नाही. त्यामुळे कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा माजी सरपंच बबलू देशमुख यांनी दिला. काल माझ्या झाडी इरमध्ये पडलो असतो मी का तरी गाय काढला मी नाही इथला नाही उतरला नाही मधून चढला गेला माझ्या ना नाही ना खाली उतरून येईल पुरा गाय काढला वीर धुतली काल या मचल पाणी आता टाकी दाखवून मी नेले एवढा काय ते टाकी मध्ये 1 इंच असा एका दिवसात पाणी भरेल आहे बरं परिस्थिती काय पाण्याची एक महिना झाले आमच्या जलमगावमध्ये अशी भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. तरी मी आमच्या गावासाठी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डांगे मॅडम यांनी एक आदेश काढून नगर परिषदेला तसा अहवाल दिला की जलमगावात पाणी टंचाई असल्यामुळे तुम्ही आपल्या शेगाव नगर परिषदेच्या जलकुंभापुर यांना पाणी देण्यात यावे. तर आम्ही करावं काय आज रोजी अशी परिस्थिती आहे गावामध्ये. आम्ही आज भास्तन या शिवारामधून लोकांच्या बोरवरून आम्ही पाणी आणत आहोत. तरी माझी हात जोडून अशी विनंती आहे लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी आमच्या गावाचा विचार करावा व आम्हाला पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा हीच आमची हात जोडून विनंती आहे. अन्यथा आम्हाला घागर मोर्चे उपोषण आत्मदान इथपर्यंतही आम्ही जाऊ शकतो आणि एवढं झाल्यानंतरही आमची मागणी पूर्ण झाल्यास आम्ही सर्व गावकरी मतदानावर बहिष्कार. त्यांच्यामुळे आम्ही कलेक्टर मॅडमकडे गेलो. कलेक्टर मॅडमने त्यांचा 27 तारखेला आदेश काढला की अहवाल प्राप्त होईपर्यंत तुम्ही पाणी त्यांना द्या. तरी पण नगरसेवाले पाणी देऊन नाही राहिले त्याच्यामुळे गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे आणि ना इलाज असतो आम्हाला उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय पुढचा पर्याय नाही किंवा आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. दखल घ्यावी